खरं म्हणजे मगाशी शंभूराजांनी या ठिकाणी मांडुरे केरा विभागाच्या संदर्भात काही विषय मांडले, निवकळे असेल, चिटेघर असेल, बीबी असेल, या ठिकाणी 100 मीटर उपसा करून शेतीला पाणी देण्याच्या संदर्भातला विषय असेल। मी शंभूराजांना या ठिकाणी सांगू इच्छितो, राजे एक तरी प्रसंग असा आहे का की तुम्ही मला सांगितलं आणि झालं नाही, तुम्ही माझे मित्र आहात, त्यामुळे तुम्ही सांगितलं म्हणजे काम झालं, फत्ते कामगिरी फत्ते। आणि आता तर तुमच्याकडे या ठिकाणी महाराजांसारखं इंजेक्शन देखील आहे, जे तुम्ही आम्हाला असं लावाल की हार पार बिलकुल, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे। पण मला ही गोष्ट आत्ता जी महाराजांनी सांगितली ती सांगितली पाहिजे की 2014 ला सरकार आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पाची कामं आम्ही केली। मोदी साहेबांनी या जिल्ह्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी उपलब्ध करून दिला, उर्मोडी असेल, जीए कटापूर असेल, वसना वगणा असेल, आता कोंडरवाडी असेल, उर्मोडी असेल, टेंबू असेल, जीए कटापूर असेल, सगळ्या भागामध्ये जेवढ्या योजना होत्या या सगळ्या योजना बंद पडलेल्या होत्या त्या काळामध्ये खरं म्हणजे संधी होती। कारण हे खरंय की मुंडे साहेब असताना कृष्णा खोऱ्याचं नियोजन झालं, पण दुर्दैवाने मध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, मला आठवतं शंभूराजे आम्ही किती संघर्ष करायचो, पण कुठेतरी लोकांना गृहित धरलं जायचं आणि यांचं काम केलं तरी आपले, नाही केलं तरी आपले। आणि अनेक वेळा तर आम्हाला अशी देखील परिस्थिती पाहायला मिळाली की राज्यकर्त्यांची मानसिकता होती, अरे सगळं करून टाकलं तर आपल्या मागे येणार कोण, आणि म्हणून हे सगळे सिंचन प्रकल्प रखडलेले होते। मोदीजी आल्यानंतर आणि राज्यात आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्या सिंचन प्रकल्पाला भरघोस निधी आपण त्या ठिकाणी दिला आणि आज एक एक प्रकल्प पूर्णत्वाला जातो आहे। सातारा जिल्ह्यातला दुष्काळी भाग देखील आज जलमय होतो आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो शंभूराजांनी जे जी कामं हातामध्ये घेतली आहेत ती कामं पूर्ण करण्याकरता शिंदे साहेब आणि मी वचनबद्ध आहोत हे तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे।